आत्ताच बापलोक नावाची फिल्म बघून बाहेर पडलो. खरं तर मी दुसऱ्यांदा बघतो आहे ही फिल्म. पिफला बघितली होती पहिल्यांदा आणि थोडेसे त्यात जे हलके बदल आहेत थोडी कट्स केले काही, पण तोच अनुभव आहे पुन्हा एकदा. मला बघताना मी पुन्हा ते सगळं आठवत होतं की आणि मला असं वाटतं आई आणि मुलाचं नातं गोड असतं, बाप आणि मुलीचं नातं गोड असतं, पण बाप आणि मुलाचं नातं जे आहे ना ते फार तिरसट आणि विचित्र नातं असतं. म्हणजे खूप वेगवेगळ्या फेजेसमधनं जातं, कारण दोन मेल इगो एकमेकांशी भिडत असतात तिथे. आणि म्हणजे सुरुवात इतकी गोड होते त्या नात्याची पण की लहानपणी मुलाला बाप हिरो वाटत असतो, जसजसं वयात यायला लागतो आणि मेल इगो डेव्हलप व्हायला लागतो मुलाचा, तिथे बाप नकोसा वाटायला लागतो, बापाच्या छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो आणि ते मेल इगो भिजायला लागतं. मला वाटतं त्याच्यानंतर जी फेज येते की हळूहळू हळूहळू बाप कळायला लागतो आणि तेव्हा असं होता रे, तर ती बाप कळण्याची गोष्ट आहे. बाप लोक असं बरेच जण असं पण म्हणतात की बाप झाल्याशिवाय बाप कळत नाही, ती पण मोठी प्रोसेस आहे बाप कळण्याची. आणि मला वाटतं ज्याचं ज्याचं आपल्या वडिलांशी अशा प्रकारचं नातं आहे त्या प्रत्येकाला ही फिल्म खूप रिलेट होणार आहे, खूप भिडते ही फिल्म. त्यामुळे मी आग्रह करीन सगळ्यांना की आवर्जून ही फिल्म बघा. सगळ्यांची कामं गोड झालेली आहेत, खूप सुंदर दिसते फिल्म, खूप छान शूट झाली आहे, सगळ्याच संगीत इतकं छान आहे. म्हणजे गाणं तुम्ही ऐकत असालच, लई अवघड आहे गड्या उंटाया बाप सुंदर लिहिलं आहे. तर मला असं वाटतं आवर्जून आवर्जून आणि आपल्या वडिलांसोबत किंवा तुम्हाला मुलगा असेल तर मुलासोबत सिनेमा थिएटरमध्ये बघा असं मी सगळ्यांना आग्रह करतो. लय भारी सिनेमा आहे, म्हणजे विठ्ठलनं आणि मकरंद मिळून लय भारी लिहिला तो. मकरंद फार सुंदररित्या सादर केला आहे त्या चित्रपटाला आणि शशांक विठ्ठलनं सगळ्यांनी लय भारी काम आहे, खरी काम आहेत. सिनेमा आश्वत राहतं तुम्हाला. बाप लेकाची खरी जबरदस्त रोमॅन्टिक स्टोरी आहे. मकरंद माने आणि त्यांची टीम माझ्या सल्यूट आहे तुम्हाला, कारण या पद्धतीच्या मुमेंट्स बाप आणि लेकामध्ये या चोरीच्या गोष्टी आणणं इतक्या सच्चेपणानं आणि हसून सिनेमाभर तुम्ही हसत राहता आणि तुम्हाला एक सिनेमा आतमध्ये ओढून घेतो आणि तो तुम्हाला सिनेमा घेऊन जातो. खूप दिवसांनी एक काहीतरी जबरदस्त बाप लेकावर नाही तर कोणाचं बापाकडे लक्ष असतं, बापाविषयी कोण काय म्हणत असतं म्हणजे काय सांगू तुम्हाला. मी आता हा माझा मित्र आहे की हा माझा मित्र आहे सारंगसाठी, मी तुम्हाला सांगतो मी सिनेमा बघत असताना मी माझ्या बापाला थोडंफार पाहिलं आहे, माझ्या काही आठवणी नाहीत माझ्या बापाला, पण माझ्या या अशा मित्रांच्या बापाबरोबर माझ्या खूप आठवणी आहेत. असे असंख्य मित्र आहेत आणि मला सिनेमा बघत असताना असे माझे मजा येतो. थँक्यू थँक्यू. अरे छान, खरं चित्रपट पाहिल्यानंतर लगेच रिव्ह्यू न देणाऱ्यातला मी आहे, पण माझ्या मित्राची फिल्म आहे. विठ्ठल काळे माझा खूप जवळचा मित्र आहे आणि त्याने हा चित्रपट लिहिलेला आहे आणि मला खूप आनंद होतोय की विठ्ठलने एक अशा पद्धतीचं नातं उलगडायचा प्रयत्न केला लिखाणातून. तो खूप संवेदनशील अभिनेता आहेच, पण आज मला कळलं, आम्ही बऱ्याचदा बोलत असतो पण एक संवेदनशील लेखक पण आहे तो, हे मला आज चित्रपट पाहून कळलं आणि खूप आनंद होतोय. विठ्ठल सोलापूरचा आहे मूळचा आणि माझं गाव पण जवळच आहे भिगवण आणि माझे वडील पण शेतकरी आहे, शेती करतात आणि मला खूपच त्यामुळे हा चित्रपट भावलेला आहे. आणि मुलाचं आणि वडिलांचं नातं गावाकडे खरं तर कसं असतं याचं खूप छान एक्झाम्पल मला वाटतं हा चित्रपट आहे. तर मी माझ्याकडून सगळ्यांना सांगेन की 25 ऑगस्टला येत्या हा चित्रपट रिलीज होतोय, तर फक्त शहरातल्या माणसांनी, ते गावातल्या माणसांनी पण शहरातल्या माणसांनी पण चित्रपट पाहावा आणि बाप लोकाची ही गंमतशीर पण संवेदनशील गोष्ट सगळ्यांनी पाहावी. एक उत्तम लेखक, उत्तम दिग्दर्शक, उत्तम नट, उत्तम म्युझिक आणि उत्तम छायाचित्रण हे सगळं एकत्र आल्यावर काय कंपनी बनते, तर ती तुम्ही मी कंपनी शब्द मुद्दा वापरलाय, जो का वापरलाय ते तुम्हाला चित्रपट पाहिल्याशिवाय कळणार नाही आहे. तर प्लीज प्लीज प्लीज, मी विठ्ठलचा मित्र म्हणून नाही पण माझे वडील आहेत जे सगळे आपण जे चित्रपट म्हणले ज्यांचे जिवंत आहेत त्यांना वडील आहेत, त्यांना हा चित्रपट नक्की भावणार आहे आणि ज्यांना नाही आहे त्यांनाही भावणार आहे. तर प्लीज हा चित्रपट येत्या 25 ऑगस्टला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात नक्की पहा.
बाप लोक हा सिनेमा बघून बाहेर पडलो आणि खूपच अप्रतिम, अगदी साधा सोपा विषय आणि साध्या सोप्या पद्धतीने मांडलेला आहे. 2 वर्षापूर्वी यांचं अल्टिमेटली माझे वडील गेले आणि बरेच वेळा जमलं असं होतं की वडिलांबरोबर संवाद करायचा राहून जातो. नशिबाने माझ्या वडिलांबरोबर काही संवाद होता, पण बऱ्याच बापलेकाच्या नात्यामध्ये असं असतं की तो संवाद राहतो आणि तो संवाद कशाप्रकारे व्हायला पाहिजे, कुठल्या प्रकारे तुम्ही स्वतःच्या वडिलांना जाणून घेतलं पाहिजे हा सांगणारा सिनेमा आहे. सगळ्यांची कामं अप्रतिम, पण शशांक हा माझा अत्यंत लाडका. मी आयुष्यातलं पहिलं ॲक्टिंगचं वर्कशॉप शशांकचं केलं, त्यामुळे मी जे काही शिकलो आहे त्याची सुरुवात शशांकपासून झाली आणि त्याला ह्या एवढ्या अप्रतिम भूमिकेत बघताना म्हणजे डोळ्यात पाणी येतं. तर काही झालं तरी चित्रपटगृहात जाऊन हा सिनेमा बघा, कारण काय खूप प्रेमाने मनापासून बनवलेला सिनेमा आहे, सगळ्यांची कामं अप्रतिम आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येकाला आपला वाटेल असा सिनेमा आहे. तर नक्की जाऊन थिएटरमध्ये बघा. तापुलकी असली तरी कुठेतरी अवघडले पण असतात, पण तीच तर गंमत आहे त्यांना त्याची. ते अवघडले पण ज्या कारणांमुळे असतं ती कारणंसुद्धा कधी सुटण्यासारखी नसतात. आणि मला असं वाटतं ते प्रेम जे असतं तेही कधी सुटण्यासारखं नसतं त्या नात्यात. तर हा सगळा अनुभव मला हा सिनेमा बघताना याचा प्रत्यय झाला. अतिशय रिलेटेबल सिनेमा आहे. खरोखर असा सिनेमा आहे की तुम्हाला असं वाटेल की फोन लावावा का आज माझ्या वडिलांना, जरा त्यांच्याशी बोलावं का, मग आपल्या मनात काय चाललं आहे ते सांगावं का, अशी भावना त्वरित मनात आली माझ्या सिनेमा बघितल्यानंतर. मला असं वाटतं की अप्रतिम कामं केली आहेत विठ्ठलनी आणि शशांकनी, आउटस्टँडिंग कामं केली आहेत. असं काम केलं आहे की जणू कॅमेरा नाही का समोर, इतक्या इजनी आणि इतक्या नैसर्गिकपणे त्यांनी काम केलेलं आहे. सिनेमातल्या स्क्रीनप्लेबद्दल डायलॉग्सबद्दल बोलावं तेवढं कमी आहे. विक्रम मानेचं दिग्दर्शन अतिशय उत्तम आहे, त्यांनी सुद्धा अप्रतिम काम केलं आहे शशांकच्या माहितीचं. मला असं ओळखचं वाटतं की अतिशय खरा, अतिशय सच्चा सिनेमा, अतिशय खऱ्या भावनेने केला, त्यामुळे तो तितकाच जास्त भेटला मला. या संपूर्ण टीमचं मनापासून अभिनंदन, मी सगळ्यांना विनंती करीन की सगळ्यांनी कुटुंबाला तर घेऊन जाच आपल्या हा सिनेमा बघायला, पण विशेषतः सगळ्या मुलांनी आपल्या वडिलांना घेऊन जायचं आणि वडिलांनी आपल्या मुलांना घेऊन जायचा सिनेमा आहे. तर नक्की सगळ्यांनी नक्की बघावा. खरं म्हणजे मी खूप इमोशनल झालो, कारण मी पण गावाकडून आलेलो आहे आणि मी या सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत, जगलेलो आहे. खूप गोष्टी आपल्या आयुष्यात आपल्या हातून सुटून जातात, बापाविषयी जे काय असतं, मोकळेपणानं वागणं, राहणं, जगणं आणि शेअर करणं आपल्या बापाविषयी. मला वाटतं हा सिनेमा आपल्याला तेच सांगतो की तुम्ही आपल्या फॅमिलीसोबत कसं वागायला पाहिजे, कसं जगायला पाहिजे. ॲक्च्युली होतं का आपल्याकडनं, तर मला वाटतं खूप कमीदा होतं. याला हिंमत लागते अशा गोष्टी करायला, दाखवायला. आणि मला दिग्दर्शकाचं, लेखकाचं आणि एकूणच एंटायर सगळ्या टीमचं खरंच खूप कौतुक करावं असं वाटतं, अभिनंदन करावं असं वाटतं की असे सिनेमे येतात. खरं म्हणजे असे सिनेमा ही मराठीची ताकद आहे, आपल्या मराठी सिनेमाची ही ताकद आहे. आणि असे सिनेमे जर आले तर मला वाटतं परत जे गतवैभव होतं मराठी सिनेमाचं ते यायला निश्चितच हा सिनेमा कारणीभूत करावा असं मला वाटतं. खूप अप्रतिम सिनेमा आहे, दिग्दर्शन खूप छान आहे, बॅकग्राऊंड खूप छान आहे, गाणी खूप छान आहे आणि अभिनय विठ्ठल आणि शशांक दादांनी जे काही काम केलं ते खरंच खूपच कमाल आहे. म्हणजे आपण पूर्णतः सिनेमात शिरतो, एक डुबकी लागते, जसं की गंगेत डुबकी मारून आपण एक छान नितळून बाहेर येतो असं काहीतरी हा सिनेमा बघितला होतं. सगळ्या प्रेक्षकांना विनंती आहे, सगळ्या ऑडियन्सला विनंती आहे की त्यांनी थिएटरमध्ये जाऊन हा सिनेमा बघावा आणि आपलं नातं अधिक दृढ करावं, छान करावं. रत्न मराठी मीडियाला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.